त्याच्यामध्ये 100 पेजेसची सगळ्यांनी वही घालायची आहे, तर त्या 100 पेजेसच्या वहीचे 3 भाग पाडायचे आहेत. तर तू पहिला भाग कसा असणार आहे, तर त्या जो पहिला भाग आपण देणार आहे तर त्याला थेरीला देणार आहे, दुसरा भाग जो येणार आहे तो प्रॅक्टिकल आपण देणार आहे, आणि तिसरा भाग असणार आहे तर तो गृहपाठाला असणार आहे. तसे 100 पेजेच्या वहीचे 3 भाग पाडायचे आपल्याला. बघा आता सिलेबस काय काय आहे ते तुम्हाला मी सांगतोय. तुम्हाला टाइम टेबल मिळालं का? हॅलो. हो मिळालं सर. ओके. हो हा तर आता त्यामध्ये काय बघा, तर एका आठवड्यात आपले 2 लेक्चर आहेत. 5वीचे आपल्याला एका आठवड्यात किती लेक्चर आहेत, तर 2 लेक्चर आहेत. तर त्यामध्ये पहिल्या लेक्चरला थेअरी होईल आणि दुसऱ्या लेक्चरला प्रॅक्टिकल होईल. तर अशा पद्धतीने सगळी वर्किंग आपलं चालू होईल. ठीक आहे. हॅलो हॅलो. हा थेअरी आणि प्रॅक्टिकल होतील. बघा तर आता थेअरीचा जो सिलेबस आहे, तर तो सिलेबस मी दाखवतो इथं. बघा तर थेरीच्या सिलेबसमध्ये अनुक्रमणिका बघा, संगणक ओळख. अनुक्रमणिक म्हणजे पहिला युनिट जो आहे तर तो संगणक ओळख आहे, दुसरा युनिट आहे तो ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तिसरा युनिट आहे तो संगणकाचा वापर आहे, युनिट नंबर 4 जो आहे तो संगणक प्रयोगशाळेत घ्यायची दक्षता व पाळायची मूल्ये, युनिट नंबर 5 जो दिला आहे आपल्याला तो संपर्क साधने दिला आहे. तर हे 5 युनिट आपल्याला थेरीला असणार आहे, लक्षात घ्या. हे जे 5 युनिट आहे, तर ते 5 युनिट कुठे असणार आहे, तर थेरीला असणार आहे. आणि प्रॅक्टिकलला काय काय असणार आहे बघा, प्रॅक्टिकलचा पण तुम्हाला सिलेबस दाखवतो. प्रॅक्टिकलला काय असणार आहे, तर विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टीम एक असणार आहे, परत 2 नंबर पेंट 3D तो असणार आहे, 3 नंबर असणार आहे वर्ड पॅड असणार आहे, आणि 4 नंबर काय असणार आहे, MS Word असणार. ओके. त्याने 5 नंबर असणार आहे इंट्रोडक्शन इंटरनेट टेक्नॉलॉजी. तर हे 5 सेशन आपल्याला प्रॅक्टिकल असणार आहे, थेरीला 5 सेशन आणि प्रॅक्टिकलला 5 सेशन असणार आहे, आणि यामध्ये एकूण 40 असाइनमेंट आहेत. तर या थेरी आणि जे प्रॅक्टिकलचं जो सेशन आहे, प्रॅक्टिकलचे जे असाइनमेंट आहेत, तर त्या एकूण किती आहेत, तर 40 असाइनमेंट आहेत आपल्याला. 40 असाइनमेंट आपल्याला द्यायचे आहेत. ठीक आहे. मला सिलेबस विषयी काही शंका आहे का? हॅलो हॅलो. नाही सर. तुम्हाला सिलेबस समजला? हो सर. सर 100 पेजेस वहीतच 3 भाग करायचे का? हा 100 पेजेसच्या वहीचेच काय करायचे, 3 भाग पाडायचे आपल्याला, आणि त्या 3 भागात हे सगळं वर्किंग करायचं. किंवा 200 पेजेसची वही असली तरी चालेल, कारण संगणकाची वही तुम्हाला प्रत्येक वर्षी लागणारच आहे. तर मागच्या वर्षी काय शिकवलं, मागच्या वर्षी कुठले कुठले पॉईंट झाले, कुठले कुठले सिलेबस झाला, हे तुम्हाला रेफर करण्यासाठी तर ते लागणार आहे. 200 पेजेसची वही घातली तरी चालतील. 200 पेजेसचे जी वही घालणार त्यामध्ये 3 भाग करायचे. ठीक आहे. थेरी प्रॅक्टिकल आणि गृहपाठ. सगळं समजलं का स्ट्रक्चर तुम्हाला? हॅलो 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 सर. हा सगळं स्ट्रक्चर समजलं का? हो सर. तर आता काय करायचं बघा, आता पहिला जो युनिट आपल्याला घ्यायचा आहे, तर तो पहिला युनिट काय आहे, तर संगणक ओळख घ्यायचा आहे. थेरीचा पहिला युनिट घेणार, लक्षात घ्या. तर तुमचे 2 लेक्चर आहेत, पहिल्या लेक्चरला थेरी होईल, दुसऱ्या लेक्चरला प्रॅक्टिकल होईल. संगणकाचा जो पहिला युनिट आहे, तर तो काय, संगणक ओळख. तर पहिला युनिट काय, संगणक ओळख. ओके. संगणक ओळख. आता संगणक ओळख म्हणजे काय, किंवा संगणक ओळख ही नक्की काय काय असते बघा. तर संगणक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही बघितलाय का संगणक? हॅलो हॅलो. हो सर. ओके. हो सर. संगणक बघितलाय सांगा बघू. संगणक तुम्ही कुठे कुठे बघितलेला आहे? घरात बघितलेला आहे, किंवा शाळेत असतो, ऑफिस मध्ये असतो. ठीक आहे. किंवा बँकेत गेला तर बँकेत असतो बघा. ओके. किंवा जर तुम्ही डीमार्टला गेला तर तिथे कॉम्प्युटर अवेलेबल असतो. ठीक आहे. अशा भरपूर ठिकाणी काय होतं, कॉम्प्युटर आपल्याला मिळतो. कॉम्प्युटरला मराठी भाषेत संगणक म्हणतात. तर आता संगणक कॉम्प्युटर म्हणजे काय, तर आता ही सगळी माहिती दिली आहे बघा. कॉम्प्युटर म्हणजे काय, कॉम्प्युटरचा उपयोग काय, तर इथे दिलेला आहे. तर आजच्या गतिमान युगात कॉम्प्युटरचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॉम्प्युटरचा वापर वाढलेला आहे बघा. तर आपल्या आयुष्यात कॉम्प्युटरचे एक महत्वाचे स्थान निर्माण झालेलं आहे. तर
कॉम्प्युटरचा जो वेग आहे, तर सुरुवातीचे जर कॉम्प्युटर जर तुम्ही बघितले असतील, किंवा आता एक सिम्पल एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर मोबाईलचं एक्झाम्पल घेऊया बघा. सुरुवातीचे मोबाईल आणि आत्ताच्या मोबाईलमध्ये फरक आहे. सुरुवातीचे मोबाईल कसे होते की स्लो प्रोसेस होती, किंवा त्यामध्ये कुठलं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करता येत नव्हतं, किंवा आपल्याला किंवा मोबाईलवर फक्त कॉलिंग करण्यासाठीच मोबाईल आपण वापरत होतो. पण आत्ताच जर बघितलं तर मोबाईल आपण कॉलिंग करण्यासाठीच पण वापरतो. तर आपल्या वेगवेगळ्या कारणासाठी आपण मोबाईल वापरतो बघा, व्हॉट्सअप करण्यासाठी, किंवा मेल पाठवण्यासाठी, इंटरनेट वापरण्यासाठी, किंवा कॉम्प्युटर ज्या पद्धतीने वर्किंग आहे त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, मोबाईलमध्ये पण वर्किंग करू शकतो. ठीक आहे, तर कॉम्प्युटर म्हणजे काय? तर कॉम्प्युटर हा शब्द लॅटिन भाषेतील कॉम्प्युट या शब्दावरून आला आहे. बघा तर कॉम्प्युटर हा शब्द कुठून आला आहे, तर लॅटिन भाषेतील कॉम्प्युट या शब्दावरून आला आहे. कॉम्प्युट म्हणजे गणन करणे. कॉम्प्युटर म्हणजे काय? कॉम्प्युटर म्हणजे गणन करणे. पूर्वी कॉम्प्युटर या साधनाचा उपयोग गणन करण्यासाठी करीत असत, म्हणून या साधनाला कॉम्प्युटर असे नाव दिलेले आहे. मला तर गणन म्हणजे काय की कॅल्क्युलेशन करण्यासाठी, किंवा आपण ज्या पद्धतीने कॅल्क्युलेटरचा वापर करतो, ठीक आहे, तर त्या पद्धतीने गणन क्रिया करण्यासाठी आपण काय करू शकतो, कॉम्प्युटरचा वापर करू शकतो. तर कॉम्प्युटर म्हणजे गणन करणारे यंत्र. पण नंतर कॉम्प्युटरमध्ये अनेक बदल झाले, कॉम्प्युटरमध्ये काय झालं, आणखीन बदल झाले, खूप सुधारणा झाल्या. आजचे अत्यंत प्रगत आणि कॉम्प्युटर तयार झाले. म्हणजे आज जर बघितलं तर कॉम्प्युटरमध्ये भरपूर प्रकारचे डेव्हलपमेंट झाले आहेत. कॉम्प्युटरमध्ये आपण लॅपटॉप पण वापरतो बघा, ठीक आहे. तर कॉम्प्युटरची टेक्नॉलॉजी काय झालेली आहे, तर कॉम्प्युटरची टेक्नॉलॉजी चेंज झालेली आहे. तर आजचा कॉम्प्युटर केवळ गणन क्रियेसाठी नाही, तर तो प्रचंड प्रमाणात माहिती साठवू शकतो व त्या माहितीवर क्रमवार आज्ञावलीनुसार प्रक्रिया करू शकतो, माहितीचे विश्लेषण करू शकतो, माहितीचे व्यवस्थापन करू शकतो. या कारणासाठी कॉम्प्युटर आपण काय करतो, वापरतो. कॉम्प्युटरची व्याख्या काय आहे बघा, तर आता कॉम्प्युटरची व्याख्या काय दिली आहे, कॉम्प्युटर हे बौद्धिक कार्यात मदत करणारे इलेक्ट्रॉनिक्स आहे. तर कॉम्प्युटर हे काय आहे, तर बौद्धिक कार्यात म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यात किंवा आपल्याला डाटा एंट्री करण्यासाठी एक तर आपल्याला मदत करणारं एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. बघा कॉम्प्युटरला काही तपशीलवार माहिती किंवा डेटा किंवा क्रमवार सूचना किंवा प्रोग्राम पुरवली जातात. तर वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरला वेगवेगळ्या प्रकारची माहिती कॉम्प्युटरला काय केली जाते, प्रोव्हाइड केली जाते, पुरवली जाते. त्या प्रोग्रामच्या सहाय्याने तो डेटावर प्रक्रिया करतो व त्यावर आपल्या इच्छेनुसार उत्तरे किंवा नवीन माहिती तयार करतो. बघा तर वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल आपण कॉम्प्युटरला देतो, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल. आता जर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं जर आपण बघा, तर आपल्याला एक 100 विद्यार्थ्यांचा रिझल्ट मेंटेन करायचा असेल, 100 विद्यार्थ्यांचा आपल्याला रिझल्ट तयार करायचा असेल, तर आपण रॉ मटेरियल काय काय देतो, तर सुरुवातीला आपण त्या विद्यार्थ्यांची नावं देतो जी कॉम्प्युटरला माहीत नसतात. तर सब्जेक्टचे मार्क्स देतो, ओके, सब्जेक्टचे मार्क्स आपण दिल्यानंतर काय करतो, तर कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला एक आपण तयार करतो आणि तो फॉर्म्युला त्याला देतो, ओके. आणि त्या कॅल्क्युलेशनच्या फॉर्म्युल्यानुसार तो 100 विद्यार्थ्यांची काय करतो, रेकॉर्ड मेंटेन करतो, 100 विद्यार्थ्यांचा रिझल्ट तर तो मेंटेन करतो, ठीक आहे. तर कॉम्प्युटरला काय आहे, तर रॉ मटेरियल द्यावं लागतं. कॉम्प्युटरला स्वतःचा अशी बुद्धी नसते, लक्षात घ्या की रॉ मटेरियल आपण कॉम्प्युटरला दिल्यानंतर त्या पद्धती आपण ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन सांगणार त्या पद्धतीने कॉम्प्युटर काय करतो, वर्किंग करतो, ओके. त्यानंतर पुढे बघा कॉम्प्युटरचे मुख्य भाग. आता कॉम्प्युटरचे भाग किती आहेत किंवा कॉम्प्युटरमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करतात, तर कॉम्प्युटरचे मुख्य भाग किती आहेत, तर कॉम्प्युटरचे मुख्य जे भाग आहे ते इनपुट बघा, इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. या कॉम्प्युटरमध्ये महत्वाचे काय लक्षात ठेवायचं की इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट ह्या अशा 3 पायऱ्यामध्ये चालतं. कॉम्प्युटरचे जे वर्किंग आहे तर ते 3 पायऱ्यांमध्ये चालतं. पहिला इनपुट, म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्या कॉम्प्युटरला द्यावी लागते. त्यानंतर काय करतो, तर कॉम्प्युटर काय करतो, काहीतरी प्रोसेस करतो. आणि प्रोसेस केल्यानंतर कॉम्प्युटर काय देतो, आपल्याला आउटपुट देतो. म्हणजे इनपुट, प्रोसेस व आउटपुट हे अशा पद्धतीनं तर 3 भागामध्ये कॉम्प्युटरचं काय केलं असतं, तर वर्किंग केलं जातं. बघा आता समोर कॉम्प्युटरचे स्क्रीन दिसते का तुम्हाला, होईल हॅलो 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 सर. हा सर, कॉम्प्युटरचं स्क्रीन दिसते का इथे बघा आता, तर कॉम्प्युटरमध्ये तर काय इथं मॉनिटर, स्पीकर दिला आहे, परत काय दिलाय, सिस्टीम टॉवर, म्हणजे परत सीडी रॉम ड्राईव्ह, म्हणजे आपल्याला सीडी जर इन्सर्ट करायचं असेल, एखादं पिक्चर बघायचं असेल तर
तर तुझी सीडी आपण काय करतो इन्सर्ट करतो, किंवा फ्लॉपी ड्राईव्ह, सुरुवातीला फ्लॉपी ड्राईव्ह असायची. तुम्ही पेन ड्राईव्ह बघितला का? पेन ड्राईव्ह हो सर, हो सर. पेन ड्राईव्हच्या मदतीने आपण काय करतो की एका कॉम्प्युटरचा डेटा दुसऱ्या कॉम्प्युटरवरला आपण ट्रान्सफर करू शकतो, घेऊ शकतो, देऊ शकतो. ओके. परत सीपीयू, परत माउस, कीबोर्ड, तर हे कॉम्प्युटरचे सगळे भाग येतात. लक्षात आहे का? कॉम्प्युटर मध्ये मॉनिटर येतो, स्पीकर येतो, सीपीयू येतो, कीबोर्ड येतो, माउस येतो. तर ही एक प्रकारची सिस्टीम आहे. ही एक प्रकारची काय आहे? तर सिस्टीम आहे. तर सिस्टीम म्हणजे काय? तर सिस्टीम म्हणजे नंबर्स ऑफ एलिमेंट, म्हणजे भरपूर भाग, म्हणजे अनेक भाग एकत्र येऊन, अनेक भाग एकत्र येऊन जे काय काम केलं जातं तर त्याला सिस्टीम म्हणलं जातं. लक्षात आलं काम? आता जर आपण कॉम्प्युटरचा विचार केला, जर कॉम्प्युटरमध्ये मॉनिटर जर आपण घेतला नाही, कीबोर्ड घेतला, माउस घेतला, सीपीयू घेतला, तर मॉनिटर घेतला नाही तर कॉम्प्युटर चालू होईल का? कॉम्प्युटर मध्ये काय दिसेल का आपल्याला? हॅलो 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 सर. जर आपण मॉनिटरची स्क्रीन, मॉनिटर म्हणजे जी टीव्हीची स्क्रीन आहे, तर ती स्क्रीन ठेवली नाही तिथे, किंवा ती इन्क्लूड, किंवा ती स्क्रीन चालू केली नाही, तर आपल्या कॉम्प्युटरचं काय दिसेल का? हॅलो कॉम्प्युटरचं काय दिसेल का? काय दिसेल? जर सीपीयू, बरं आपण मॉनिटर ठेवला आणि सीपीयू जर जर ठेवला नाही तर काय दिसेल का आपल्याला? कॉम्प्युटर चालू होईल का तुमचा? सीपीयू जर घेतला नाही तर? नाही सर. ओके, बरं. आता सीपीयू घेतला, तर मॉनिटर घेतला आणि जर कीबोर्डच वापरला नाही आपल्याला माहिती देण्याकरता, तर कॉम्प्युटर चालू होईल, पण ते फक्त काय होणार आहे? तर कीबोर्डच्या साहाय्याने आपण काही इनपुट देऊ शकणार नाही. लक्षात आलं का? काय माहिती आपण त्याला पाठवू शकणार नाही. ठीक आहे. तर हे कॉम्प्युटरचे जे भाग आहेत, तर ते सगळे भाग महत्वाचे आहे. सगळ्या भागाला आपण सिस्टीम म्हणतो. कॉम्प्युटरला एक सिस्टीम एक नाव दिलं जातं की सिस्टीम. ठीक आहे. त्यानंतर पुढची स्लाइड. तर हे भाग समजले का तुम्हाला? हॅलो. हो सर. बघा, आता यामध्ये कॉम्प्युटर मध्ये आपण कुठले कुठले पॉईंट पहिले परत एकदा मी तुम्हाला रेफर करतोय. पहिला म्हणजे कॉम्प्युटर म्हणजे काय, कॉम्प्युटरचा अर्थ काय ते आपण बघितलं. दुसरं म्हणजे काय, कॉम्प्युटरची व्याख्या काय. कॉम्प्युटर हे बौद्धिक कार्यात्मक करणारे इलेक्ट्रॉनिक साधन आहे. कॉम्प्युटरला काही तपशीलवार माहिती किंवा डेटा क्रमवार सूचना प्रोग्राम पुरवला जातो. त्या प्रोग्रामच्या सहाय्याने डेटावर प्रक्रिया करून व त्यापासून आपल्या इच्छेनुसार उत्तरे किंवा नवीन माहिती आपण काय करतो, माहिती तयार करतो. ही कॉम्प्युटरची व्याख्या झाली. कॉम्प्युटरची व्याख्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक साधन आहे आणि काहीतरी माहिती दिली जाते, त्यावर प्रोसेस केली जाते आणि मग आउटपुट जनरेट होतो. तर हे दोन पॉईंट आता आपण बघितले. त्यानंतर कुठला पॉईंट बघितला आपण? बघा, कॉम्प्युटरचे मुख्य भाग बघितले. तर कॉम्प्युटरचे मुख्य भाग किती आहे? तर कॉम्प्युटरचे मुख्य भाग तीन आहे. पहिला भाग कुठला? इनपुट. दुसरा भाग कुठला? प्रोसेस. आणि तिसरा भाग कुठला? आउटपुट. इनपुट म्हणजे काय? कीबोर्ड आणि माउसच्या साहाय्याने आपण काय करतो की कॉम्प्युटरवरची कीबोर्ड व माउसच्या साहाय्याने आपण काय करतो, कॉम्प्युटरला काहीतरी माहिती देतो. तर कॉम्प्युटर काय करतो, त्यामध्ये काहीतरी प्रोसेस करतो. म्हणजे कॅल्क्युलेशन जे दिलेलं आहे त्यावर काहीतरी प्रोसेस करतो. प्रोसेस केल्यानंतर काय होतं की आउटपुट जनरेट होतं आणि आउटपुट तो काय करतो, मॉनिटरच्या स्क्रीनवर काय करतो, शो करतो, डिस्प्ले करतो. ठीक आहे. तर हे इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट, तर हे तीन भाग मी आता सांगितलेले आहेत. त्यानंतर पुढे काय बघा, तर पुढचा भाग बघूया आता. तर कॉम्प्युटर मध्ये जे सीपीयू आहे, हॅलो, स्क्रीनवर दिसते सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. कॉम्प्युटरवर जे स्क्रीन आहे, कॉम्प्युटरची जी स्क्रीन आहे, तर त्या स्क्रीनवर काय दिलंय? सीपीयू दिले. ओके. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे सीपीयू. ओके. तर ह्या सीपीयू मध्ये एकूण तीन पार्ट असतात मेन. बघा आता सीपीयू, आता आपण कॉम्प्युटरचे पार्ट बघितले, कॉम्प्युटरचे भाग बघितले, त्यानंतर आता सीपीयूचे भाग असतात. बघा, सीपीयूचे तीन भाग असतात. पहिला भाग असतो काय? एएलयू, त्याला काय म्हणतात? अरिथमेटिक लॉजिकल युनिट. दोन नंबर भाग असतो कंट्रोल युनिट. आणि तीन नंबर भाग कुठला असतो? मेमरी युनिट. तीन भाग असतात. तर पहिला भाग कुठला? अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट. दुसरा भाग कंट्रोल युनिट. तिसरा भाग मेमरी युनिट. आपण काय करतो, इनपुट युनिटच्या साहाय्याने काय केलं जातं, माहिती दिली. माहिती कुणाला दिली जाते? तर इनपुट युनिटच्या साहाय्याने काय केलं जातं, माहिती प्रोव्हाइड केली जाते कंट्रोल युनिटला. कंट्रोल युनिट काय करतो, तर हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर असे तीन भागामध्ये विभागले जातं. बघा,
इनपुट डिवाइस, इनपुट डिवाइस म्हणजे काय की ज्या साधनांच्या मदतीने कॉम्प्युटरला कच्ची माहिती किंवा आज्ञावली आज्ञावली पुरवली जाते त्या साधनाला काय म्हणतात इनपुट डिवाइस, कच्ची माहिती किंवा आज्ञावली त्यांना पुरवली जाते तर त्याला काय म्हणतात इनपुट डिवाइस म्हणतात. तर सीपीयू म्हणजे काय, सीपीयूचे तीन भाग कुठले कुठले, अरिथमॅटिक आणि लॉजिकल युनिट. तर अरिथमॅटिक लॉजिकल युनिट त्यामध्ये काय केलं जातं तर या हा जो भाग आहे तर त्या भागात काय केलं जातं गणिती प्रक्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार केला जातो. कंट्रोल युनिट मध्ये काय केला जातो या ज्या विभागाकडून कॉम्प्युटरच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य केले जाते. म्हणजे कंट्रोल युनिट काय करतो की कंट्रोल युनिटचं काम काय तर या विभागावर कॉम्प्युटरवरच्या भागांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. तो तीन नंबरचा भाग कुठला मेमरी युनिट, कॉम्प्युटरमध्ये माहिती साठवण्याचे कार्य या विभागाकडून केले जाते. कॉम्प्युटरमध्ये मेमरीमध्ये इन्फॉर्मेशन साठवण्याचे काम पूर्ण केले जातात मेमरी युनिट थ्रू केले जातं. लक्षात झालं काम. तर इनपुट डिवाइस सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे तीन भाग पडला. अरिथमॅटिक लॉजिकल युनिट काय करतं की बेरीज वजाबाकी करतं. कंट्रोल युनिट काय करतं नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. मेमरी युनिट इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याचं काम करतं. आता त्यामध्ये परत आउटपुट डिवाइस आहे. आउटपुट डिवाइस काय करतो सीपीयू मध्ये प्रक्रिया झाल्यानंतर झाल्यावर तयार झालेली माहिती आउटपुट डिवाइस कडून कॉम्प्युटरला पुरवणाऱ्या आउटपुट डिवाइस कडून कॉम्प्युटर वापरणाऱ्याला दिली जाते. सीपीयू मध्ये प्रक्रिया झाल्यावर तयार झालेली माहिती आउटपुट डिवाइस कडून कॉम्प्युटर वापरणाऱ्याला दिली जाते. त्याला काय म्हणतात आउटपुट डिवाइस. म्हणजे तीन युनिट आहेत लक्षात ठेवायचं. मी इनपुट डिवाइस, इनपुट डिवाइस म्हणजे काय कॉम्प्युटरला माहिती प्रोव्हाइड केली जाते आणि इनपुट दिलं जातं. सीपीयूचे एकूण तीन भाग पडले जातात. सीपीयूचे एकूण तीन भाग पाडले जातात. सीपीयूचे तीन भाग कुठले, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, कंट्रोल युनिट, मेमरी युनिट. आणि त्यामध्ये प्रोसेसिंग केलं जातं आणि ते परत प्रोसेसिंग केलेलं कुठला ट्रान्सफर केलं जातं आउटपुट डिवाइसला. हे समजले का भाग सगळे? हॅलो. हो सर. हो सर. बरं तुम्हाला शिकवले समजतंय का सगळं? हो सर. ठीक आहे. तर हे पॉईंट मी सांगितलेले आहेत तुम्हाला, त्या पद्धतीने आपल्याला वर्किंग आपल्याला करायचं. ठीक आहे. तर आता पुढे बघा. आता ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितल्यानंतर पुढे काय दिले बघा. तर इथं कीबोर्ड, आता जेवढे पार्ट दिले बघा इथे. आता इथे कीबोर्ड, आता कीबोर्ड बघा. आता तुम्हाला स्क्रीनवर कीबोर्ड दिसतो का तुम्हाला? हो सर. हा, कॉम्प्युटर मध्ये टायपिंग सारखी दिसणारं एक साधन म्हणजे त्याला काय म्हणतात कीबोर्ड म्हणतात. बघा अनेक बटणे किंवा कीज असतात, त्यावर इंग्रजी अंक छापलेले असतात. या साधनाला कीबोर्ड असे म्हणतात. कीबोर्ड वरून डेटा किंवा आज्ञावली टाईप करून कॉम्प्युटरला पुरवली जाते. म्हणून कीबोर्ड हे इनपुट डिवाइस आहे. तर कीबोर्ड हे काय, एक इनपुट डिवाइस आहे. कीबोर्डच्या साहाय्याने टाईप केलेली अक्षरे, अंक, चिन्हे, अक्षरे, अंक, चिन्हे पडद्यावर एका विशिष्ट स्थानी उमटतात. या स्थानाला कर्सर असे म्हणतात. तर या स्थानाला काय म्हणतात, कर्सर असे म्हणतात. ओके. हॅलो. 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 हॅलो सर. हा, तर आता मी कीबोर्ड तुम्हाला दाखवलेला आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात आली का? हॅलो. ओके. तर ही सगळी इन्फॉर्मेशन, हा, तर ही सगळी माहिती व्यवस्थित लक्षात आहे. कीबोर्ड आता दाखवला आहे. राहिलेले पॉइंट आपण पुढच्या लेक्चरला आपण घ्यायचे. आता मला प्रेझेंट द्या कोण कोण आहे बघू एक मिनिट. तुम्हाला सगळं समजलं का शिकवलेलं? हो सर. सर हे लेक्चर सुरू होण्याचा टायमिंग किती आहे? टाइम टेबल दिले की तुम्हाला? सर ते उघडाना झालंय. टाइम टेबल आहे बघा तुमच्या लेक्चरची. मी टायमिंग तुम्हाला सांगतोय. आम्हा एक मिनिट, तुम्हाला सांगतो लेक्चरचं टायमिंग. गुरुवार व शुक्रवार आपल्याला ते टायमिंग असणार आहे 10:25 to 11:05. हॅलो. हॅलो. हा सर. गुरुवार सर टायमिंग असणार आहे 11:05 10:25 to 11:05. पाचवी अ चा वर्ग तुमचा ना? हो सर. गुरुवार व शुक्रवार टायमिंग 10:25 to 11:05. सर. गुरुवार आणि शुक्रवार टायमिंग 10:25 to 11:05 हे ऑनलाइन तुमचं शेड्यूल असणार आहे ऑनलाइन लेक्चरचं. जर ऑफलाईन चालू झालं तर वेगळा टायमिंग असू शकणार आहे.
तर आता ऑनलाइन चालू आहे म्हणजे टाइमिंग तुमच्या लेक्चरचं असणार. शिकवले समजलं का तुम्हाला? हो सर. सर संगणक विषयाला वही घालायचे. हो संगणक विषयाला 100 पेजेसची वही घालणार. आता जी मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे इन्फॉर्मेशन ती माहिती तुम्हाला मी फाईल तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवतो. जी जी माहिती मी सांगितली त्यातली तुम्हाला जी महत्वाची वाटते ती डेफिनेशन तुम्ही लिहून घेतली तरी चालत. ठीक आहे, सगळं काय लिहून घ्यायची गरज नाही, फक्त व्याख्या लिहून घ्या. आता आता ही जी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे तर त्या माहितीमध्ये आता आपण कुठल्या कुठल्या गोष्टी लिहून घेऊ शकतो बघा इथं. हा बघा, तर पहिली गोष्ट म्हणजे थेरीमध्ये अनुक्रमणिका लिहून घ्या. थेरीमध्ये काय लिहून घ्या? अनुक्रमणिका लिहून घ्या. त्यामध्ये संगणकाची ओळख म्हणजे कॉम्प्युटर म्हणजे काय लिहून घ्या. कॉम्प्युटर कॉम्प्युटरची व्याख्या लिहून घ्या. कॉम्प्युटरचे तीन भाग कुठले? इनपुट प्रोसेस आउटपुट. ते फक्त एवढेच लिहून घ्या, इनपुट प्रोसेस आउटपुट. आणि इनपुट म्हणजे काय? बिलेवा इनपुट माध्यमाद्वारे कॉम्प्युटरला माहिती पुरवली जाते. एवढेच फक्त लिहून घ्या. परत त्या माहितीवर सीपीयू मध्ये बसवलेले प्रोसेस प्रोसेसर प्रक्रिया करतो ते लिहून घ्या. आणि तीन नंबर प्रक्रिया झाल्यावर आउटपुट आउटपुट माध्यमाद्वारे मॉनिटर आणि प्रिंटर ही माहिती आपल्याला ते लिहून घ्या. ठीक आहे. हॅलो सर, ही सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित काय करा तुम्ही तुम्ही लिहून घ्या. आता लक्षात आलं का तुम्हाला? हो सर. ओके, त्याची माहिती व्यवस्थित घ्यायची तुम्ही लिहून घ्या. तर सीपीयूचे डायग्राम काढा. तर ही फक्त डायग्राम काढा, तर बाकीची माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. कीबोर्डची डायग्राम काढली तरी चालेल किंवा नाही काढली तरी चालेल. ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली गोष्टी सगळ्या व्यवस्थित काय करा तुम्ही लिहून घ्या इथं. ठीक आहे. आता पुढचं लेक्चर उद्या आहे बघा. तर पुढच्या लेक्चरला आपण काय करणार आहे? तर प्रॅक्टिकल घेणार. पुढच्या लेक्चरला काय घेणार आहे? आपण प्रॅक्टिकल घेणार आहे. आता थेरीचं लेक्चर झालं, पुढचं लेक्चर आहे ते प्रॅक्टिकल होणार. ठीक आहे. ओके ओके सर. चालतंय. ओके चालतंय. हॅलो 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 हॅलो. हा पुन्हा काय समजलं नाही असं काय आहे का? ओके, कसं बघितलं ना? हॅलो सर. सर तुम्ही हे फोटो ग्रुप वर पाठवा. हो हो, ती पाठवणार आहे. सगळं आता पाठवणार आहे. ठीक आहे. काय ते तुम्ही फोटो पाठवते ते सगळे फोटो लिहून घ्यायचे का? नाही नाही, सगळ्यामध्ये तुम्हाला सांगितलं मग कॉम्प्युटरची व्याख्या फक्त लिहून घ्या. हॅलो सर, ते 200 चे तीन भाग करायचे आहेत ना? हा हा, एका वहीचे तीन भाग करायचे. हॅलो सर, प्रेझेंट. हा हॅलो, स्क्रीनशॉट मारलेला आहे, आता क्लोज करतो. ठीक आहे. ठीक आहे, क्लोज करतो. हॅलो. हा सर. ओके सर. ओके.